यापूर्वी बरेचशा समित्यांनी नेमलेल्या आहेत याच मागण्यासाठी, पण त्या समित्यांचा अहवाल येत नाहीये आणि फक्त समिती नेमायची आणि वेळ काढूपणा काढतोय सरकार हेच करत आले. त्यामुळेच आता यावेळेस सर्वांनी एकत्र येऊन सर्व संघटना, सर्व शासकीय निमसरकारी आणि इतर सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि बेमुळे संप पुकारलेला आहे. सर्व प्रेक्षकांचं लेट्सअपमध्ये स्वागत आहे. मी सध्या आहे पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग, ज्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय आहेत आणि याच ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांनी आपलं जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यामध्ये अनेक कर्मचारी सहभागी झालेले आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत, काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही कुठल्या विभागाचे कर्मचारी आहात आणि तुमची मागणी काय आहे? जलसंपदा विभागाचे कर्मचारी आहोत. आमची मागणी एकच आहे की आम्हाला जुनी पेन्शन मिळावी. सरकारचं असं म्हणणं आहे की ही जर जुनी पेन्शन योजना लागू केली तर मोठा आर्थिक भार होईल आणि आपलं राज्य दिवाळखोरीत जाईल. तसं तर पाहता सगळ्या मंत्री, आमदार, खासदार यांना पण जुनी पेन्शन दिली जाते, त्यांचा पण भार पडतोच आहे. मग थोडाभार आणखी पडला तर काय बिघडलं? किंवा तो शेवटी आम्ही सर्व्हिस केलेल्या भारावरती आमदार खासदार यांच्या पेन्शनचा जो भार आहे हा आमच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या भारापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. त्यामुळं आमची एकच मागणी आहे, आम्हाला फक्त जुनी पेन्शन पाहिजे. बाकी आम्हाला नको सूत्र, नको किंवा तुम्ही कुठला अभ्यास गट, नको काही नको. आमची एकच मागणी की जुनी पेन्शन पाहिजे आम्हाला. आमदार खासदारांनी यांनी जर त्यांची पेन्शन योजना बंद केली तर तुमची भूमिका काय असेल? आमची आम्ही जे काय सूत्र होईल, जे काय त्यांना लागू होईल ते आम्ही स्वीकारायला तयार आहे ना. जे आमदार खासदार त्यांच्यासाठी तयार आहेत ते आम्ही पण स्वीकारायला तयार आहे ना. पण जर ते जर पेन्शन सोडायला तयार असतील तर आम्ही पण सोडायला तयार आहे आमची पेन्शन. काय तोडगा आहे याच्यावर, काय तोडगा निघू शकतो? तोडगा याच्यावर काही निघणार नाही. जुनी पेन्शन आम्हाला लागू केल्याशिवाय आम्ही शांत होणार नाही. तुम्ही सरकारी कर्मचारी आहात, आपलं राज्य दिवाळखोरीत जात आहे असं शासनाचं म्हणणं आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? काही तोडगा काढणार का तुम्ही? नाही नाही साफ चुकीचं बोलतंय सरकार. असं काही नाही, दिवाळखोरीत काही जात नाही. आमचं ठाम मत आहे की आम्हाला जुनी पेन्शनच मिळायला पाहिजे. तोपर काय नाही. अनेकांचं असं म्हणणं आहे की खासदार आमदारांना पेन्शन योजना सुरू आहे, आमची बंद केली. त्यांची बंद केली तर तुमची भूमिका काय असेल? साहजिक आहे ना, असं त्यांचीच बंद केली तर जर सरकारवर कर्ज असेल तर त्यांची पण बंद केली पाहिजे. जशी सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन दिली जुनी तर कर्जाचा बोजा वाढत असेल तर सेम सिच्युएशन त्यांना पण लागू होईल ना. आणि NPS जर एवढी चांगली असेल सर तर त्यांनी पण ती घेतली पाहिजे. आमदारांनी, खासदारांनी, ती त्यांना पण लागू व्हायला पाहिजे. आपला जो बंद आहे हे जे तुम्ही संप पुकारलाय त्यामुळे अनेक लोकांची हेळसांड होते, कामं होत नाहीत, याचं काही दुःख वगैरे वाटतं की नाही? दुःख तर आहे, पण ते सरकारला समजलं पाहिजे की आम्ही एवढं आमच्या स्वतःची किंवा आमच्या परिवाराची पुढच्या आयुष्याची आमची लढाई म्हणून आम्ही लढतोय इथं. त्यामुळे आम्ही हा संप थांबणार नाही आहे. आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आहे. तर सरकारने विचार करायचा आहे की जर बाकीच्यांची गैरसोय होती तर या सर्व आमच्या पेन्शनधारकांना न्याय देण्यासाठी त्यांनी भूमिका, त्यांची महत्त्वाची आहे, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, तरच मग हा संप मिटू शकतो. काय तोडगा निघू शकतो? सरकारने सांगितलं की आता एक समिती आम्ही स्थापन केलेली आहे, 3 महिन्यानंतर त्याचा अहवाल येईल. समिती नकोय, बक्षी समितीवरती आमचा विश्वास नाही आहे. त्यांनी आम्हाला ऑलरेडी म्हणजे चुना लावलाय, आम्हाला त्या संपत्तीवरती बक्ष म्हणजे आयुष्यच नाही आहे. यापूर्वी बऱ्याचशा समित्यांनी नेमलेल्या आहेत याच मागण्यासाठी, पण त्या समित्यांचा अहवाल येत नाही आहे आणि फक्त समिती नेमायची आणि वेळ काढूपणा काढतोय सरकार हेच करत आले. त्यामुळेच आता यावेळेस सर्वांनी एकत्र येऊन सर्व संघटना, सर्व शासकीय निमसरकारी आणि इतर सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि बेमुळे संप पुकारलेला आहे. विरोधी पक्षांनी चांगला विरोध केलेला आहे याला, म्हणजे महाविकास आघाडीकडून तुम्हाला पाठिंबा दिला जात आहे. कुठेतरी राजकारण येत आहे का, खिंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय का सरकार? सरकारला तर खिंडीत पकडलंच पाहिजे. विरोधी पक्षांचीही भूमिका महत्त्वाची आहे, त्यांनी सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. आम्ही, आमचं म्हणणं तेच आहे की आमच्या पेन्शनसाठी जे जे कुणी सपोर्ट करतात ना त्यांचं स्वागतच आहे आणि आम्हाला आमची पेन्शन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा बंद चालू. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की सरकारी कर्मचारी हे कणा असतो प्रशासन चालवायचा किंवा ज्या काही सरकारी संस्था असतात त्या चालवायचा, अशी आडमुठी भूमिका घ्यायला नाही पाहिजेत असा लोकांचा रोष आहे. सर, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, शासनाने ही वेळ यूज द्यायला नव्हती होती. ही जी भूमिका घ्यायची वेळ आली ती शासनाने यूज द्यायला नको. कोण जबाबदार आहे, भाजप की महाविकास आघाडी? नाही, सरकार कोणतंही असू द्या सर, त्यांनी ती कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने विचार केला असता तर ही वेळ कोणत्याही पक्षावर, कोणत्याही सरकारवर आलीच नसती. तुम्हाला काय वाटतं, काय तोडगा निघू शकतो यावर?
जुनी पेन्शन एवढं एकच तोडगा आहे सर याच्यावरती, कारण हा फक्त आत्ताच्या याच्यापुरतं नाही तर पिढ्यांसाठीचा हा मार्ग आहे, आणि जगण्यासाठी याच्या नंतर आत्ता जाणवत नसेल कदाचित भविष्यात हा हा प्रॉब्लेम जाणवणार आहे सगळ्यांना. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की 2,00,000 करोड इतका बोजा आपल्या याच्यावर पडू शकतो बजेटवर, आणि आपलं 2032 राज्य दिवाळखोरीत जाऊ शकतं, चिंता नाही का राज्याची? आदरणीय 1,00,000 करोड रुपये माफ केले, पण त्यावेळेस दिवाळीत खोडत नव्हतं का? मग त्यावेळेस पैसे होते का आपल्याकडं? आता 1,00,000 कोटी माफ केले, मग आताच काय दिवाळखोरीत आहे? आमची मागणी आली की दिवाळखोरीत, आणि नेत्याने काय केलं की मग आपलं राज्य सुसेल? फडणवीस खोटं बोलताय असं त्यांना म्हणायचंय. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर अजित दादांनी गुगली टाकली टाकून झालेली आहे, फडणवीसांनी दुसरा टाकलेला आहे. आम्हाला एकनाथ शिंदेंकडनं अपेक्षा आहे, क्रिकेटच्याच भाषेत बोलायचं झालं तर 2020 खेळायची आहे, वन डे खेळायची का टेस्ट मॅच खेळायची, आम्ही कोणत्याही गोष्टीला आज तयार आहोत, एवढंच लक्षात ठेवा. एकच मिशन. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची या मुद्द्यावर युती झाली असं तुम्हाला म्हणायचं? नक्की झालेली आहे. दादा आले की दादा गुगली टाकतात, फडणवीस आले की फडणवीस दुसरा टाकतात, पण आमच्याकडे शतकवीर सचिन तेंडुलकर प्रत्येक माणसामध्ये शिक्षकामध्ये आहे, एवढं दादांनी आणि फडणवीसांनी लक्षात ठेवावं. ही तेंडुलकर प्रत्येक शिक्षक, प्रत्येक आरोग्य कर्मचारी, प्रत्येक शासकीय सेवेमध्ये असणारा, निमशासकीय सेवेमध्ये असणारा शतकवीर तेंडुलकर आहे, हे माझं मत आहे. शिंदे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात हे सामान्याचं सरकार आहे, मागणी तुमची मान्य केली नाही आहे, दुसरा दिवस सुरू आहे. मला असं वाटतं शिंदेंची सगळीकडनं सँडविच होतंय, मला असं वाटतं ही पेन्शन मिळाली तर एकनाथ शिंदेंकडनंच मिळेल, त्यांच्याकडेच आम्ही आमचा टाहो फोडतोय. लवकर GR काढून आमची मागणी पूर्ण करा. काय पर्याय आहे का तुमच्याकडे की सरकारने असं असं केलं पाहिजे? सरकारने पेन्शन लगेच सगळ्यांना द्यावी लागणार नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2005 पूर्वीच्या लोकांवर अन्याय झालेला आहे, तो अन्याय दूर करा. 2005 नंतरची जी लोकं आहेत त्यांना रिटायर व्हायला वेळ लागणार आहे. तुम्ही प्लॅनिंग करून सगळ्यांना पेन्शन देऊ शकता. अडाणींना, कुठल्या बांधकाम व्यावसायिकांना तुम्ही 1,00,000 करोड रुपये माफ करू शकता. शिक्षकांचं घर चालवण्यासाठी, त्यांच्या बायका पोरांचा सांभाळ करण्यासाठी त्यांची महत्त्वाची जी काही काठी आहे ती म्हणजे पेन्शन, ही मिळालीच पाहिजे. भाजप आणि शिंदे आणि फडणवीस सरकारकडून चालढकल केली जाते असं वाटतं? 100%. आत्ता जो त्यांनी शासन निर्णय जो काढलेला आहे, कमिटी स्थापन करण्याचा शासकीय निवृत्त IAS ऑफिसरांच्या हस्ते, 2019 जो शासन निर्णय काढलाय त्याचीच आज अद्याप अंमलबजावणी झाली नाही. तर फक्त हा संप मोडीत काढायचा, कर्मचाऱ्यांची दिशाभूल करायची, म्हणून आत्ता त्यांनी फक्त तात्पुरता तो शासन निर्णय काढला. आमची खात्री आहे 100% 3 महिन्यात याच्यात कुठलाच सकारात्मक निर्णय घेतला जाणार नाही. तरी हा जोपर्यंत आम्हाला हे शब्द देत नाहीत की या तारखेपासून जुनी पेन्शन, आमच्या मागण्या खूप आहेत परंतु त्यातली सगळ्यात जिव्हाळ्याची मागणी आहे ती जुनी पेन्शन आहे. ती जुनी पेन्शनचा जोपर्यंत हे डेट देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार. सरकार चालवण्याचा महत्त्वाचा दुवा म्हणजे सरकारी कर्मचारी आहेत, तुम्ही जाणते आहात, त्यांचं असं म्हणणं आहे की हे राज्य आपलं जर ही पेन्शन लागू केली तर दिवाळखोरीत जाईल 2032. सर 2 मिनटं, तुम्ही जर कधी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार करू, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर होणारा जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च जो आहे हा लोकप्रतिनिधींच्या पेन्शनवर होतो. मग असा तुझा भाव का? तुम्हाला जर कधी रद्द करायचीच आहे पेन्शन नाही द्यायची ना, आमचं म्हणणं आहे जुनी पेन्शन रद्द करा, ही पेन्शन रद्द करा, परंतु लोकप्रतिनिधींना मिळणारी पेन्शन सुद्धा रद्द करा. कुठल्या विभागाचे कर्मचारी आता? मी आदिवासी विकास विभागाचा कर्मचारी आहे आणि मला फक्त 11 महिने राहिले फक्त रिटायर्ड व्हायला, तरीही मी या सर्व तरुणांच्या समर्थनासाठी येतोय. आणि माझं म्हणणं तर शासनाला असं आहे, तुम्हाला जर निर्णय घ्यायचा असेल आमच्या सगळ्यांच्या जुन्या ज्या पेन्शन आहेत ना त्यासुद्धा रद्द करून टाका, परंतु सगळ्यात पहिली जर करायचं असेल लोकप्रतिनिधींना मिळणारी पेन्शन तात्काळ बंद करा आणि नंतर सगळ्यांची पेन्शन चालू करण्यासाठी स्वतंत्र समिती गठन. ही प्रतिक्रिया सरकार ऐकतंय असं समजा. आता त्यांनी जर आमदार खासदारांचे पेन्शन रद्द केले तर तुमचं पेन्शन रद्द केलं तर काही हरकत नाहीये? आमचं काहीच म्हणणं नाहीये. बघा आमदार खासदारांची तुम्ही इतकं विचारपूर्वक, कारण मीडिया जो आहे हा मीडिया हा
आमचाही प्रतिनिधी आहे आणि शासनाचाही प्रतिनिधी आहे. तुम्ही हे जे वाक्य मला जे विचारतायत की आमची पेन्शन रद्द केली तर चालेल, मी वैयक्तिक मी सांगतोय आमची पेन्शन रद्द करा. सगळ्यांची पेन्शन मला तर मिळणार आहे पण तरी रद्द करा. पण माझं म्हणणं आहे की राष्ट्रपतीपासून ते एका कॉर्पोरेटरपर्यंत नगरसेवकपर्यंत सगळ्यांच्या पेन्शन रद्द करा. आमची रद्द केली तर आम्हाला काहीच हरकत. सामान्य नागरिकांचा पण विरोध होत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महागाई भत्ता आपल्या कुटुंबात जर एकपेक्षा अधिक कर्मचारी असतील तर सर्वांनाच महागाई भत्ता मिळतो, अन्य सुविधा मिळतात, त्या कुठेतरी कर्मचाऱ्यांनी नाकारल्या पाहिजेत. एका घरात जर एकच व्यक्ती कर्मचारी असेल तर त्यांनी एकानेच तो फायदा घ्यायला पाहिजे. माझं म्हणणं आहे तुम्ही सगळे नियम लावा आम्हाला. आमच्या हे तुम्हाला लोकप्रतिनिधीला कुठलाच नियम नाही. ते पाच वेळा निवडून आले त्यांना पाच वेळा पेन्शन. तुम्ही घरातल्या कर्मचाऱ्यांना आमचं म्हणणं आहे ना, तुम्ही सगळ्या तुम्हाला जे काही लावायचे ना ते नियम आमच्यासाठी लावा. परंतु ही जी DCPS आहे ना ते बंद करून टाका. जी पेन्शन द्यायची आहे ना आमच्या पोरांना तरुणांना ती जुनीच पेन्शन द्या. त्याचं कारण असं आहे साहेब, तुम्हाला फक्त आमची पेन्शन दिसती, तुम्हाला आमचे फक्त पगार दिसतात, तुम्हाला कोणालाच महागाई दिसत नाही, तुम्हाला कोणालाही गॅसची किंमत दिसत नाही, भाजीपाल्याची किंमत. अहो तुम्हाला मी म्हणतो ना, आम्ही एक काळ होता की आम्ही लोकांना हेच तरुण पोरांना सांगायचो, अरे एक दिवस आपल्याला एवढे पैसे घ्यायला एवढं पगार होईल की पोतं घेऊन यायला लागेल कॅश घेऊन जायला. परंतु साहेब त्यावेळेस त्यांना सांगत होतो की महागाईचा दर सुद्धा तेवढाच मोठा होईल. तुम्हाला पगार दिसत आहेत पण महागाईचे दर कोणाला दिसत नाही. पगार काय आहे आणि काय अडचणी आहेत तुमच्या? महाराष्ट्र शासनामध्ये जेवढे राज्य सरकारी कर्मचारी आहेत तेवढेच कालपासून सगळे संपावर आहेत. एकच महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन योजना. महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस. तुमच्या अडचणी काय? आमच्या अडचणी म्हणजे महत्त्वाची अडचण म्हणजे जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू व्हायला पाहिजे. म्हणजे जो मिळतो पगार त्यामध्ये ही पेन्शन नसली तर त्यात शासन म्हणजे काय उपकार करत नाही आमच्यावरती. आम्ही गुलाम नाही आहे. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आणि या राजकर्त्याच्या गुलामगिरीमध्ये फसत चाललो आहे. त्याच्यामुळं आमची महत्त्वाची मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की 1 ट्रिलियनकडं आपली अर्थव्यवस्था चालली, महाराष्ट्र राज्य धोक्यात येईल. गोरगरीब राज्यांनी अर्थव्यवस्था त्यांची सुरळीत नसताना सुद्धा त्यांनी जुनी पेन्शन योजना दिलेली आहे. मग फडणवीसांना काय अडचण आहे? आम्हाला एक अपेक्षा आहे की नवनिर्वाचित मुख्यमंत्री शिंदे साहेब हे आम्हाला पेन्शन देऊ शकतात. जुनी पेन्शन आणि नव्या पेन्शनमध्ये काय फरक आहे? सर, जुन्या पेन्शन आणि नव्या पेन्शनमध्ये जर समजा आज मी 50,000 पेमेंट घेत असेल, मी एक DCPS धारक आहे, तर मी जर रिटायर झालो तर मला 2 ते 2,500 पेन्शन मिळते आणि जुन्या पेन्शनमध्ये मला तीच पेन्शन ही 25,000 येईल. मला सांगा, एक दवाखान्याचा खर्च जर बघितला 2,500 रुपये रिटायरमेंटमध्ये भागणार आहे का? तुमच्या औषध गोळ्याचा खर्च तरी निघतो का त्याच्यामध्ये? एक त्या कुटुंबाला जगायला म्हणजे कमीत कमी एक बेसिक तर म्हणजे ठराविक रक्कम तर पाहिजे. सरकार म्हणतं की अशा पद्धतीने पेन्शन देता येणार नाही, तिजोरीवर भार पडेल. तुमच्याकडे काही असा दुसरा प्लॅन आहे की सरकारने असं करायला? पहिली गोष्ट काय आहे जी आता जो खर्च कुठल्या डिपार्टमेंटने काम करतो? डिपार्टमेंटचा आहे. आता जो खर्च पडणार आहे तो काय लागलीच आता पडणार नाही, तो 2032 नंतर आपल्याला शासनावर हा बोजा पडणार आहे. त्याच्यामुळे त्याचा आता विचार करून आपल्याला काय फायदा नाही, कारण 32 आपली जी अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्राची ती वाढणारच आहे आणि त्यावेळेस जी अर्थव्यवस्था राहणार त्यावेळेस आपण पेन्शन देऊ शकतो. थोडंफार काही कमी जास्त करते शासनाला, पण आता कसं आहे जेवढे लोकांचा रोष शासनाने सहन करायला नाही पाहिजे, कारण आता जो रोष वाढला. रोष सहन नाही करायचा तर तिजोरीवर भार पडतोय. नाही, तिजोरीवर भार आता पडणार नाही, हा 32 पडणार आहे. आपली ज्यावेळेस अर्थव्यवस्था ऑलरेडी वाढणार आहे त्याच्यामुळे शासनाने आताचा विचार करून चालणार नाही. पुढचा विचार जे होईल तो 10 आपली GDP वाढणारच आहे, त्याचा विचार करायला नाही पाहिजे शासनाला असं मला वाटतं. या शेअरचा अर्थ असा की त्याने 10 मरायचं का लाभ घेण्यासाठी, हा मेन मुद्दा आहे. कधीपर्यंत तुमचा संप सुरू राहील? नाही, आम्ही जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही, मेन मागणी आमची फक्त जुनी पेन्शन आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा संप चालूच राहणार आहे. आणि आम्ही हे सगळे कर्मचारी आम्ही काय करोडपती नाही, आम्ही सामान्य शेतकरी आणि सामान्य कुटुंबातले सगळे कर्मचारी आहेत आणि आमची एकच मागणी फक्त जुनी पेन्शन. तर आपण बघू शकतो की कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार आमची मागणी पूर्ण करण्यासाठी चालढकल करत आहे, जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही. आणि यामध्ये एक इंटरेस्टिंग त्यांनी आर्ग्युमेंट केले की जसं लोकप्रतिनिधींना जी पेन्शन लागू आहे ती जोपर्यंत लागू आहे तोपर्यंत आम्हालाही लागू करा. काही कर्मचाऱ्यांनी असं सांगितलं, ती जर त्यांनी रद्द केली तर ही देखील आमची जी मागणी आहे जुन्या पेन्शनची ती आम्ही मान्य करू की आम्हालाही नको आणि त्यांनाही नको, अशा संमिश्र अशा प्रतिक्रिया सर्व या कर्मचाऱ्यांमधून येत आहेत. पुढील काही अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा लेट्स अप.